नमस्कार. आजच्या या विशेष देशदूत संवाद कट्ट्यामध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा कट्टा विशेष कारण की आपल्याकडे नाशिकचे नवनिर्वाचित दोन्ही खासदार आज उपस्थित आहेत. तुमच्या दोघांचंही या संवाद कट्ट्यामध्ये खूप स्वागत. पहिले तर खूप अभिनंदन देशदूत परिवारातर्फे की आम्ही सगळ्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे आणि तुम्ही तो विश्वास दिला आहे आम्हाला सगळ्यांना की नाशिकचं भवितव्य आता तुमच्या चांगल्या हातात आहे आणि ते जास्त चांगलं उज्ज्वल होईल म्हणून. तर या वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छाही देतो आणि निवडून आल्याबद्दल आपलं अभिनंदनही करतो. आजचा हा जो कट्टा आहे तो जसा आपण नेहमी करतो तो नाशिकच्या संदर्भातला, नाशिक आणि नाशिक जिल्हा. गोडसे साहेब आहेत, दुसऱ्यांदा खासदारकीला निवडून आलेले आहेत. नाशिकची परंपरा जी आहे की म्हणतात दुसऱ्यांदा खासदार येत नाही, ती तुम्ही मोडून काढलेली आहे आणि परत नाशिककरांना एक चांगलं नेतृत्व म्हणून आपल्यासमोर आज ते आलेले आहेत. त्यांच्या कामाचा एक दांडा उत्साह आपण सगळ्यांनी अनुभवला आहे, मग तो चाकांचा कारखाना असेल किंवा कसारा रेल्वेचा सर्व्हे असेल, गीतांजली एक्सप्रेसनी नाशिकला थांबावं म्हणून आपण केलेले जे प्रयत्न असतील, किंवा पंचवटीच्या नूतनीकरणाबाबतचा जो सगळा काम आपण केलं, हे सगळं करताना सुद्धा नाशिकचा पूर्ण सॅटेलाइटद्वारे मॅपिंग व्हावं असा एक आग्रह ज्यांनी धरला असे हे खासदार आणि ज्यांच्या कामाकडे बघून आपण ज्यांना त्यांना परत संधी दिलेली आहे आणि ती ते संधी निश्चितपणे सार्थ ठरवतील असा आपल्याला जो विश्वास आहे. तर हेमंत आप्पा गोडसे, तुमचं स्वागत या कट्ट्यामध्ये. डॉक्टर भारतीताई पवार घरातूनच खूप मोठी परंपरा घेऊन आलेले आहेत. एटी पवार हे नाव आठवल्याशिवाय आपल्याला राहत नाही आणि त्यांच्याकडे नाशिक जिल्हा एक पाणीदार नेतृत्व म्हणून बघत होतं. तुम्ही आजही कळवणला टँकर नाही आणि ही त्याचीच एक आपल्याला बाब दिसते. कदाचित सगळ्यांना तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे की नाशिकला जी दुष्काळाची परिस्थिती वारंवार उभी राहतीये तर त्याच्यावर आपल्याकडनं काम व्हावं. जिल्हा परिषदेत त्यांनी खूप प्रश्न मांडलेले आहेत, जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत आणि व्यवसायाने डॉक्टर त्या स्वभावानी मृदू आहेत, सेन्सिटिव्ह आहेत आणि तशाच पद्धतीने अतिशय सेन्सिटिव्हरित्या त्यांचं काम चालू असतं. तर हेच पुढे होईल आणि पहिल्या महिला खासदार म्हणून तुम्ही नाशिकमधनं निवडून आलेल्या तर अर्थातच महिलांना देखील आपल्याकडनं भरपूर अपेक्षा आहे हे आपण जाणूनच आहात. पण आता आपण त्या प्रश्न उत्तराकडे येऊया. तुमचंही खूप खूप स्वागत या कट्ट्यामध्ये. नाशिकचा जसा विचार आम्ही या कट्ट्यात करतो तर त्या अनुषंगाने पहिलं आपण थोडंसं इंडस्ट्रीबाबत बोलूयात, मग तो नाशिक मतदारसंघ असेल किंवा आपला दिंडोरी मतदारसंघ असेल. आमचे जे प्रतिनिधी आहेत इंडस्ट्रीचे रवींद्र केडिया, दिंडोरी क्षेत्र आहे किंवा विंचूर क्षेत्र आहे जे की मागासलेले आहे, विंचूर मध्ये अनेक प्लॉट पडलेले आहेत, दिंडोरीचे प्लॉटिंग ठिकाण नाही. तर त्या दृष्टीने त्या भागातला औद्योगिक विकास गतीने होण्यासाठी आपण मागच्या 5 वर्षामध्ये आपण इंडस्ट्रीजमध्ये 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब मंजूर केलं, त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. ज्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्या भोपाळ आणि बेंगलोरला टेस्टिंगसाठी जायच्या त्या आता महाराष्ट्रामध्ये प्रथमच इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब CPRIची होती. त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं का ज्या काही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीज असतील त्या विस्थापित होतील नाशिकमध्ये, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती निश्चितच त्या माध्यमातून होईल. त्यानंतर आपण व्हील रिपेअरचा कारखाना गेले 1983 साली तत्कालीन रेल्वेमंत्री दंडवते साहेब होते त्यावेळेस, त्यांनी 250 एकर जागा आरक्षित केली होती आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी रेल्वे इंजिन तयार करण्याचं काम त्या ठिकाणी होणार होतं. परंतु जसजसे रेल्वेमंत्री बदलले तसतसे त्या संबंधितले कारखाने इतर राज्यांमध्ये निघून गेले आणि त्यानंतर आपण 35 वर्षानंतर आपण गेले 1.5-2 वर्षापासून मागणी केले करत होतो या ठिकाणी विस्तारीकरण व्हावं, की 250 एकर जागेमध्ये रस्ता, लाईट, पाणी, त्यानंतर त्या ठिकाणी हॉस्पिटल, त्यानंतर तिथं सदनिका, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असताना जे काही आउटसोर्सेस रेल्वे करत असेल तर त्या आउटसोर्सेसमधलाच काही विषय जर आपण त्या ठिकाणी कारखाना टाकला तर त्याचा निश्चित फायदा व इंडस्ट्रीजला होईल आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आता व्हील रिपेअरचा कारखाना त्या ठिकाणी मंजूर झाला, त्याचं देखील काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण इंडस्ट्रीयल ग्रोथच्या म्हणजे आपल्या इंडस्ट्रीजला
काम मिळावं यासाठी मागचे माजी केंद्रीय मंत्री गीते साहेबांकडे जवळजवळ 9 पब्लिक अंडरटेकिंग सेक्टर्स मोठमोठ्या भेलसारख्या HAL सारख्या गोवा शिपयार्डसारख्या अशा 9 PSU च्या सगळ्या CMDsला त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी काहीतरी नाशिकचा एक्सपान्शन असावं तर नाशिकचा विचार करावा, त्यानंतर नाशिकच्या इंडस्ट्रीजला काम कसं देता येईल त्यासाठी ती बैठक बोलवली होती आणि त्यांनी त्यावेळेस कबूल देखील केला आणि या ठिकाणी वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम झाला आणि त्या माध्यमातून अनेक कंपन्यांचे रजिस्ट्रेशन होऊन बरीचशी कामं या ठिकाणी इंडस्ट्रीजला मिळाली. आता तसं पाहायला गेलं तर आपल्याकडं इंडस्ट्रीयल म्हणजे औद्योगिक विकास हाच मला असं वाटतं का नाशिक शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जवळजवळ नाशिक लोकसभेमध्ये 70% शहरी भाग येतो आणि म्हणून आता यापुढे DMIC जे आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर त्याचं लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे याकडं आपण प्रामुख्यानं लक्ष देणार आहोत. का ते लवकरात लवकर कार्यान्वित झालं तर निश्चितच इथल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमध्ये निश्चित त्या ठिकाणी फरक पडेल. त्यानंतर जसं आपण सांगितलं का डिफेन्स इनोव्हेशन हब जो आहे त्या माध्यमातून तोही कार्यान्वित होऊन त्याचा जो काही फायदा इंडस्ट्रीजला होण्यासारखा असेल त्यासाठीही देखील आपण प्रयत्न करणार आहोत. एक आपण नाशिकमध्ये इंडस्ट्रीजच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कुठलाही प्रोजेक्ट प्रायव्हेट जरी आला किंवा एक्सपान्शनचा जरी आला तरी तिथं थोडासा विदर्भाकडे तो वळायला लागतो. नाही, त्यामध्ये खरं तर सगळ्यात मुख्य मुद्दा त्यामागचा जो आहे जे काही इलेक्ट्रिकच्या डिफरन्स आहे रेटमध्ये, तर मला असं वाटतं का तो खूप निश्चितच एक सिरियस विषय आहे. आम्ही दोघंही लोकप्रतिनिधी त्यामध्ये लक्ष घालून आपल्याकडं जो काही रेट सबसिडी विदर्भाच्या कंपनीला दिली जाते मला असं वाटतं का ती नको आहे, खरं तर नको आहे. म्हणजे तो एक अन्यायच आपल्या नाशिकच्या इंडस्ट्रीजवरती. निश्चित त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, कारण शेवटी प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये सारख्या प्रमाणेच नियम असायला हवेत. ज्याप्रमाणे त्यांनी ते सांगतात का इलेक्ट्रिकल लॉसेस होतात इकडं इलेक्ट्रिसिटी आणण्यामध्ये, परंतु आपण देखील पाणी आपल्याकडे पडतं आणि खाली जातं, आपल्याकडून लॉसेस जातं म्हणून आपण त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे काही लादत नाही आणि म्हणून सगळ्यांना समान न्याय मिळावा या दृष्टीने त्या इलेक्ट्रिसिटीचे रेट सर्वीकडे सारखेच असावे यासाठी आम्ही निश्चितच आग्रही राहणार. ताई काय म्हणाल की तुमचा जो भाग आहे तिथे दिंडोरी सारखा एक परिसर येतो, कळवण सारखा येतो, तर इथे काय इंडस्ट्री व्हावी का काय? नक्कीच, माझ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने पाणी प्रश्न जास्त गहन आहे, म्हणजे शेती आणि पाणी आणि कृषीप्रधान मतदारसंघ असल्यामुळे नक्कीच तिथे औद्योगिकीचं हे वाढलं पाहिजे. परंतु मी अशा ठिकाणी जाते की आज मी मनमाडला जर गेली तर तिथे पाण्याचा प्रश्न इतका गहन आहे की तिथे MIDC मंजूर आहे परंतु पाण्याअभावी ते काम थांबलं आहे. तर तिथे तिथल्याच पाण्याची प्रश्न बेसिक म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीला ज्या लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये पाणी नसेल तर मला वाटतं ते फेल ठरेल. तर आधी आपण पाणी प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करून पाणी मुबलक आणलं तर शेतीबरोबर पुढच्या दृष्टीने आपल्याला इंडस्ट्रीयल प्रोसेसिंगमध्ये येस आणि त्याच्यामध्ये मग केंद्राच्या माध्यमातून जे ॲग्रोचे जसं प्रोसेसिंग युनिट काही क्लस्टर त्याच्यातनं आपल्याला म्हणजे शेतीशी निगडीत आपण युनिट वाढवले तर मला वाटतं दोन्ही दृष्टीने तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा राहील आणि त्याच्यासाठी पाणी प्रश्न मध्ये जसं आता त्यांनी सांगितलं पाण्याशिवाय इंडस्ट्री चालणार नाही, तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर नाशिक हे सेकंड फेजमध्ये टाकलं गेलं आणि औरंगाबाद हे फर्स्ट फेजमध्ये आलं, त्यामध्ये नाशिकला पाणी नाही असं कारण दाखवून फर्स्ट फेजमध्ये औरंगाबाद घेतलं गेलं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर पाणी आपण नाशिकला देतो औरंगाबाद देतो आणि आपलं तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिक नाव आलं आणि म्हणून आपण त्याकरता जो जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी जे वाया जातं आणि दमणगंगेचं जे पाणी वाया समुद्राला जातं आणि त्यासाठी ज्या दोन लिंक आहेत अप्पर वैतरणा कडवा देव लिंक आणि दमणगंगा एकदरे, म्हणजे त्या अप्पर वैतरणा कडवा देव लिंकच्या माध्यमातून 7 TMC पाणी आणि दमणगंगा एकदरेच्या माध्यमातून जवळ 5 TMC पाणी, असं 12 TMC पाणी ह्या गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध होणार आहे. आता तसं पाहायला गेलं तर गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं, इथं पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जवळजवळ आरक्षित झालेला आहे आणि म्हणून कुठून तरी पाणी वळवून आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये आणणं
हाच एकमेव पर्याय आहे. आणि त्यासाठी या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जवळजवळ 12 TMC पाणी उपलब्ध होईल. आणि या 12 TMC पाण्याच्या माध्यमातून नाशिकच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, सिन्नरसारख्या दुष्काळी भागाचा प्रश्न असेल, आणि त्यानंतर DMICला लागणारं उपलब्ध लागणारं 2.6 TMC पाणी ते देखील त्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल. जसं तुम्ही भागाचा दुष्काळ आहे आणि आपण म्हणालात की हे पाण्याची सोय ही झालीच पाहिजे आणि त्या दृष्टीने जी पावलं उचलली आहेत. काही प्रश्न तुम्हाला आहे की नारपड धरणाचा जो प्रोजेक्ट आहे त्याचा पहिला टप्पा झाला आहे, दुसरा टप्पा आता होणार आहे, तर तिथून 350 किलोमीटर पाणी लिफ्ट करून आणायचंय आणि मग आता त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असणार आहे? दुसरं की राज्यात आणि केंद्रात आपलं सरकार आहे आणि गुजरातचा ज्यादा पाणी देतो असा देखील एक अन्य महाराष्ट्र होता असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय, तर याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? आणि गोडसे सरांना प्रश्न आहे की तुमच्या मतदारसंघात सिन्नर हा सगळ्यात दुष्काळी एरिया आहे आणि सगळ्यात जास्त तिथं टंचाई, तर तिथला दुष्काळ निवारणासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आणि तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करणार? खरं तर आपल्या नाशिक लोकसभेमध्ये सिन्नर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उंचावरती म्हणजे नाशिकपेक्षा सिन्नर जवळजवळ 500 फुटांनी उंचावरती पाऊस देखील त्या ठिकाणी 700 mm पडतो, म्हणजे सर्वात कमी पाऊस सिन्नर तालुक्यामध्ये पडतो आणि म्हणून कमी पाण्यामध्ये त्या तालुक्याचं पाण्याचं नियोजन करणं अतिशय अवघड आहे. आणि म्हणून त्यासाठी जे काही उद्दिष्ट आहे नदीजोड प्रकल्पांचं का डिफिशियंट एरियामध्ये ज्या ठिकाणी सरप्लस पाणी ते डिफिशियंट एरियामध्ये आणणं हा नदीजोड प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे. आणि म्हणून मगाशी मी जसं सांगितलं अप्पर वैतरणा कडवा देवलिंग त्या माध्यमातून जवळजवळ 7 TMC पाणी म्हणजे जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी जे समुद्राला मिळतं तर ते पाणी इकडं वळून गोदावरी खोऱ्यामध्ये आणणं, कडवेमधून आणून देवनदीमध्ये टाकणं, 7 TMC पाण्याच्या माध्यमातून आपल्या या सिन्नर तालुक्याचा सिंचनाचा आणि पिण्याचा प्रश्न हा निश्चित मार्गी लागेल. त्याचा त्या प्रकल्पाचा PFR प्री फिजिबिलिटी रिपोर्ट आणि त्याचा BC रेशो बेनिफिट कॉस्ट रेशो हा फिजिबल झालेला आहे, व्यवहार्य ठरलेला आहे, त्याला तत्वता मान्यता देखील मिळाली, त्याला त्याच्या DPRला देखील त्याचा DPR जवळजवळ 70% पूर्ण झाला. ह्या दोन्ही लिंक दबनगंगा एकदरे आणि अप्पर वैतरणा कडवा देवलिंग या दोन्ही लिंक मागचे आपले जलसंपदा मंत्री गडकरी साहेबांनी देखील याला दोन्ही लिंकला नॅशनल लिंकमध्ये समावेश करण्याचं देखील तत्वता मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे 90% खर्च हा केंद्र करेल आणि 10% खर्च हा राज्य करेल. मला असं वाटतं का याचा एक 25-30% सर्वेक्षण DPRचं बाकी निश्चित ते पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आपण जर बघितलं तर मागं 3 दिवसापूर्वी देखील मुख्यमंत्री महोदय देखील त्या गडावरती बोलले की या गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी आणणं खूप गरजेचं आहे, कुठून वळून आणणं पश्चिम वाहिन्या आणि दबनगंगेचं. आणि म्हणून मला असं वाटतं का राज्य आणि केंद्राने देखील ठरवलेलं आहे आणि लवकरच तो प्रकल्प कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे 1-1.5 वर्षामध्ये. नक्कीच, आता सांगितलं तसं नारपारसाठी आदरणीय गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील आणि गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून तिथला पण सर्वे झालेला आहे, DPR पण मंजूर आहे आणि पुढच्या काळात त्यालाच गती देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्हाला दोघांनाही पाठपुरावा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच आपला फायदा आहे. म्हणजे जे आज आपण म्हणजे दुष्काळी जे तालुके आहेत, म्हणजे माझ्याकडे तर पूर्णच 4 तालुके इतके गंभीर दुष्काळी आहेत, त्याच्यावर मात करण्यासाठी आता मांजरपाडा एक अंतिम टप्प्यात आलेलं आहे, तो पण आता ह्या पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की त्याचं पाणी येईल पुढे आता. आणि नारपार नक्कीच गडकरी साहेबांना सुद्धा आम्ही आता दिल्लीत परवा भेटलो तर तेव्हा पण आमचा तोच विषय झाला, तर पुढच्या काळात त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हा आम्हाला म्हणजे पाण्यावर जास्त काम केलं की मला वाटतं बाकीचे प्रश्न आपोआप सुटतील. मग तुमचा आपला इंडस्ट्री असेल किंवा शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्यासाठी हा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे. आणि कुठेतरी निवडणुकीच्या काळामध्ये हा चुकीचा प्रचार केला गेला की आपलं पाणी गुजरातला दिलं जातं, परंतु प्रत्यक्षात तसं काही नाही. याच्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलेलं होतं की आपल्या वाट्याचं पाणी, आपल्या याच्यात पडणारं पाणी हे आपलंच राहील, असा कुठलाही हे करून चुकीचा काढू नये की आपलं पाणी तिकडे पळवलं जातं आहे म्हणून, तर आपलं पाणी हे आपल्यालाच मिळणार आहे आणि ते त्याच्यावर ते काम चालू आहे. जसं आता तुम्ही म्हणताय की एकंदरीत हा दोघांचाही जो अप्रोच आहे हा जिल्ह्याच्या विकासाकडे जाणार आहे, तर जिल्ह्याचा विकास म्हटलं की त्याच्यात कम्युटेबिलिटी आणि ट्रान्सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे, तो जिथे रेल्वेनी खूप मोठा रोल आहे आणि आपांनी रेल्वेच्या संदर्भात भरपूर आधीच ऑलरेडी मागच्या पंचवार्षिकमध्ये भरपूर काम झालेलं आहे. पंचवटीच्या कोचेस संदर्भामध्ये आपण जे कोच मॅन्युफॅक्चरिंग आहे चेन्नईला त्यांना देखील या ठिकाणी या विषयाची तक्रार केली आणि त्यांनी देखील ॲक्च्युली ह्या मॉडर्न नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे जशा आपण फ्लाईट्समध्ये जसे चेअर असतात
त्याप्रमाणे त्यांनी ॲक्च्युली केलेलं आहे, पण त्या आपल्या प्रवाशांना त्या ठिकाणी त्या कम्फर्टेबल नाही आहे. तर त्यांनी दुसऱ्या ज्या काही कोचेस येतील तर निश्चित नवीन कोचेस बनवून आणि त्या पंचवटीला देण्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी तसं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. नाशिक पुण्यासाठी अगोदर देखील 2 वर्षापूर्वी त्याला प्रशासकीय मान्यता मिळून अर्थसंकल्पामध्ये देखील त्याची तरतूद केली गेली होती. मागच्या अर्थसंकल्पामध्ये जवळ 200 कोटीची तरतूद केली होती. परंतु नाशिक पुणे प्रवास हा जलद गतीने व्हावा यासाठी पुन्हा अलाइनमेंट बदलण्याचं काम त्या ठिकाणी सर्वेक्षण झालं आहे आणि म्हणून दोन्ही तिन्ही अलाइनमेंटमध्ये जी फिजिबिलिटी असेल आणि 2 ते 2.5 तासामध्ये कमीत कमी वेळात प्रवास कसा होईल या दृष्टीने त्याची अलाइनमेंट अजून फायनल करायच्या मार्गावरती आहे. मला असं वाटतं का लवकरच ती अलाइनमेंट फायनल झाली तर निश्चित लवकरच त्या कामाला देखील गती त्या ठिकाणी मिळणार. नाईट लँडिंगची परमिशन जी असते तिला देखील लवकरच मला असं वाटतं का 15-1 दिवसामध्ये ती नाईट लँडिंगची परमिशन मिळेल आणि त्याला गोव्याचा आणि गोवाची माझ्यामध्ये गोवा आणि बेंगलोर जे स्पाईस जेटला दिलेले ती विमानसेवा सुरू होईल. तुम्ही जसं मग अशी सांगितलं का सुरळीतने मला असं वाटतं का आपलं नाशिक हे पहिलं एअरपोर्ट आहे का आपल्या सेकंड लिस्टमध्ये नाशिकला जवळजवळ 9 कनेक्टिव्हिटीज मिळाल्या आहेत त्या पण उडान योजनेअंतर्गत सबसिडाईज स्कीममध्ये. त्याच्यामध्ये मुंबई पुणे असेल दिल्ली असेल हिंडन असेल बेंगलोर भोपाळ गोवा हैदराबाद अशा 9 सिटीजला कनेक्ट केलं होतं. त्यापैकी 3 सिटीजचं सुरू झालं होतं. जेटची अडचण संपूर्ण सगळ्यांनाच माहिती आहे, तो काय आपल्या नाशिकचा विषय नव्हता संपूर्ण देशाचा होता. तर आता 15 तारखेपासून एअर इंडिया देखील सुरू करते आणि बाकीचं स्पाईस जेट असेल इंडिगो असेल ते पण साधारण 2-3 महिन्यामध्ये दिवाळीच्या आत या सर्वच सेवा मला असं वाटतं का सुरू होणं अपेक्षित आहे. मनमाड इंदोर रेल्वे मनमाड इंदोरची खूप बऱ्याच याच्यापासून मागणी आहे आणि मी सुद्धा सातत्याने मागच्या काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये बघितलं तर नक्कीच या काळामध्ये तो पूर्ण करण्यासाठी मी पहिला प्रयत्न करणार. कारण जसं आता पुढे चाललो आहे तसं ट्रान्सपोर्टला पण आपल्याला तेवढंच लक्ष द्यावं लागणार आहे. कारण आपल्या इथे जी कनेक्टिव्हिटी आहे जसं आता एअरचं झालं तेवढीच रेल्वेची पण महत्त्वाची आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ती जोडण्यासाठी हा मार्ग पण महत्त्वाचा आहे. आणि शेती व्यवसाय म्हणजे कांदा हे महत्त्वाचं पीक आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, तर मला वाटतं आपल्या सगळ्यात यांना पण फायदा त्याच्यासाठी नक्कीच होणार आहे. तर ह्या प्रश्नावर नक्की मला काम करायचं आहे आणि मी त्याच्यासाठी माझा प्रयत्न असेल. एक मागे आपल्याकडे सर्वे झाला होता की नाशिकचा परिसर हा नाशिक मेट्रोनी जोडला जावा आणि त्याच्यासाठी म्हणून काही जे आसपासची गावं आहेत तर त्याच्या संदर्भात काही पुढे गेलं आहे का? मेट्रोच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं का जुलै एंडपर्यंत त्याचं DPR रेडी होईल. कालच मी ते आपले मेट्रोचे MD आहेत त्यांच्याशी कालच बोललो आणि त्यांनी सांगितलं का जुलै एंडपर्यंत आपला DPR रेडी होऊन त्याचं काम निश्चित म्हणजे त्याच्यापुढं DPR रेडी झाल्यानंतर जरा प्रशासकीय मान्यता लँड एक्विजिशन आणि या सर्वच गोष्टी म्हणजे मला असं वाटतं का 1-1.5 वर्षामध्ये काम सुरू होणं विकासाचा भाग म्हणतोय. तर नाशिक जिल्ह्याला पर्यटनाची खूप मोठी संधी आहे आणि पर्यटनाकडे पण आपण बारकाईने लक्ष देत आहोत तर त्या संदर्भातला भारतचा रामायण सर्किल त्यानंतर कलाग्राम वॉटर स्पोर्ट आणि इंजिनिअरिंगचा विकास वगैरे याबद्दल काय पुढचं काय? आपण आपलं नाशिक हे धार्मिकदृष्ट्या प्रचलित आहे आणि म्हणून इथं धार्मिक पर्यटक जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात आणि त्या माध्यमातून आपण केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रसाद योजनेअंतर्गत आपण आपल्या त्र्यंबकेश्वरला 37.5 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्यामध्ये आता त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. म्हणजे पर्यटकांना भाविकांना लागणाऱ्या ज्या काही सुखसुविधा असतात त्या माध्यमातून त्या मिळतील. मला असं वाटतं का पर्यटकांची वाढ त्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी होईल. रामायण सर्किट देखील त्याचाच एक केंद्र शासनाच्या पर्यटन योजनेअंतर्गत आपला त्याचाच एक भाग आहे. स्वदेश योजना जी आहे त्याच्या अंतर्गत रामायण सर्किट येतं आणि त्याचा देखील आराखडा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा DPR तयार झाला. त्याच्यामध्ये मग रामशेत किल्ला असेल, त्यानंतर काळाराम मंदिर, चिता गुफा, रामकुंड, लक्ष्मणकुंड, नंतर रामसृष्टी, त्यानंतर कावनई, टाकेज, तीर्थशुक्ल, तपोवन अशा सर्वच यांचा आराखडा तयार करून जवळ 80 कोटी रुपयाचा म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि नागपूरची निवड झालेली आहे त्यासाठी.
आणि त्यामध्ये 80 कोटीचा आपला आणि 20 कोटीचा नागपूरचा असा 100 कोटीचा प्रस्ताव केंद्राकडं हे स्क्रुटिनिंगसाठी गेलेला आहे. त्याच्यामध्ये अजून असं होतं रोपवेचा पण एक प्रश्न आहे, त्यानंतर वॉटर स्पोर्ट याबद्दलचं पण. आपल्याकडे गंगापूरला वॉटर स्पोर्ट फॅसिलिटी झाली मोठी, पण मग त्याचा पुढे वापर बोट क्लबचा बोट क्लबचा निश्चितच तोही एक चांगल्या टुरिझमच्या दृष्टीने चांगला विषय आहे, निश्चित आम्ही लक्ष घालून त्यामध्ये त्यासाठी. ताईंना असलेला प्रश्न. जिल्हा मुळात आदिवासी बहुल आहे आणि आपल्याकडं तो संख्या जास्त आहे आणि या आदिवासी असण्याबरोबरच आपल्या जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य पण लाभलेलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीने याचा वापर करून त्यामार्फत आदिवासींसाठी काही विकास करता येईल का? किंवा आपल्या सरदी मिठापैकी एक महत्वाची सप्तशृंगी देवी आपल्या एरियात आहे, तिच्या विकासाच्या दृष्टीने म्हणत नाही किंवा पर्यटनासाठी नक्कीच. आता कुठला पण म्हणजे पर्यटन जेव्हा आपण लक्ष देऊन वाढवतो तर तिथे नक्कीच रोजगार वाढतो आणि तिथल्या आजूबाजूच्या परिसराला त्याचा नक्कीच फायदा होतो आणि हे डेव्हलपमेंटचं एक चांगलं सोर्स आहे. तर मला वाटतं माझ्या आदिवासी तालुक्यांमध्ये पण असेल आणि इकडे पण, तर सप्तशृंगी मातेच्या इथे जेव्हा जातो तर तिथे बरंचसं स्कोप आहे, तिथे अजून आपल्याला चांगलं डेव्हलप केलं तर तिथलंही पर्यटन वाढवता येईल. त्याच्या शेजारीच म्हणजे आता तुम्हाला मला माहिती नाही पण असे हेमाडपंथी आपले खूप ठराविक मंदिरं राहिलेत तिथे माझ्या मतदारसंघामध्ये. मग ते मार्कंड पिंपरी अगदी गडापासून जवळ आहे, तिथूनच 1-2 किलोमीटरवर आहे, अतिशय सुंदर. म्हणजे तिथे डेव्हलप केलं आणि तिथे जर त्याला एक पर्यटन म्हणून चांगलं हे दिलं तर खूप चांगला रोजगार पण उपलब्ध होईल आणि एक हेमाडपंथी काम बघताना आपल्याला तो एक आनंद मिळेल. त्याचप्रमाणे आमच्याकडे देवळी कराड म्हणून गाव आहे, तिथे एक हेमाडपंथी मंदिर आहे, धोडंब्याला आहे. त्याच्यानंतर जे हे किल्ले आहेत, धोडप किल्ला असेल, रामशेज असेल, हातगड असेल, म्हणजे सापुताऱ्यापासून जे वातावरण आहे तसंच वातावरण आपल्या इथे सुद्धा आहे. आजही सुरगाण्याच्या काही गावांमध्ये गेलं तर तेच धुकं आणि तेच निसर्गाची इतकी सुंदर किमया आहे की मला वाटतं तिथे डेव्हलप केलं तर सापुताऱ्यासारखंच इकडे सुद्धा चांगलं एक पर्यटन निर्माण होईल. आणि मला वाटतं निश्चित त्या दृष्टीने आपण जर म्हणजे मी नक्की प्रयत्न करणार आणि दोन्ही गोष्टी म्हणजे रोजगार असेल, आपलं संस्कृतीचं जतन असेल, म्हणजे हेमाडपंथी मला वाटतं पुढच्या पिढीला माहीत राहील की नाही, पण ते पण जतन करणं आणि जे किल्ले आहेत किल्ले संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं या तिन्ही गोष्टींमधनं हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे तर एकंदरीत या हेतूनी आपण नाशिकच्या या सगळ्या वाटचालीकडे बघितलं. हा कट्टा संपवता आपला तुम्हाला एक प्रश्न की तुमच्या रूपाने नाशिकला मंत्रीपद कधी मिळेल? नाशिककरांनी दुसऱ्यांदी संधी दिली तीच त्यासाठी महत्वाची. आणि मला असं वाटतं का मागच्या वेळेचा जे काही आपण काम प्रत्येक क्षेत्रामध्ये केलं, जसं आपण सांगितलं का आपल्या विमानसेवा असेल, नदीजोड प्रकल्प असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, त्यानंतर शिक्षणामध्ये नीट एक्झाम सेंटरची मंजुरी असेल, व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना असेल, आरोग्यामध्ये 100 बेडचं सिव्हिलला माता व बन संगोपन केंद्र असेल, त्यानंतर टेलिमेडिसिनसारखी संकल्पना असेल, पुरातत्वाच्या माध्यमातून स्वातंत्रवीर सावरकरांचा वाडा असेल, सुंदरनारायण मंदिर असेल, आपल्या आंजनेरीचे हेमाडपंथी मंदिरं असतील, त्यानंतर पर्यटनाच्या माध्यमातून प्रसाद योजना असेल, रामायण सर्किट, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं. आता नाशिककरांनी पुन्हा एकदा संधी दिली, मला असं वाटतं का आपल्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आपल्या औद्योगिक विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न असणार आहेत, कारण आपल्या लोकसभेमध्ये 70% शहरी भाग आणि 30% ग्रामीण भाग आहे आणि म्हणून रोजगार निर्मिती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नंतर होईल, त्यासाठी DMIC असेल किंवा इनोव्हेशन हब असेल. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्या सय्यद पिंपरेले कृषी टर्मिनल मार्केट मंजूर झालं आहे, तर त्या कृषी टर्मिनल मार्केटला मध्ये आपल्याला म्हणजे उत्तर महाराष्ट्रातले येते आणि त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना अनेक सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहे, ग्राइंडिंग आहे, पॅकिंग आहे, कूलिंग आहे, स्टोरेज आहे, प्रक्रिया केंद्र आहे आणि म्हणून त्यांना त्यांचं मालाचं नुकसान कमी होऊन साधारण योग्य भाव त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर एक टॉप स्कीम नवीन केंद्राकडून एक योजना मंजूर झाली, त्याच्यामुळे टोमॅटो, ओनियन आणि पॅटॅटो आपल्याकडे टोमॅटो आणि ओनियन भरपूर प्रमाणामध्ये, निश्चित त्यांना देखील एक NGO मार्फत त्यांना देखील शेतकऱ्यांना त्या माध्यमातून देखील योग्य भाव मिळेल यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत आणि बाकी पक्षप्रमुख या सगळ्या विषयांचे निर्णय घेत आहेत. निश्चितच.
ताई नाशिक मी महिला खासदार पहिल्या नाशिकच्या म्हणून तुम्हाला संधी दिलेली आहे, निवडून दिलेलं आहे, तर महिलांच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतंय की काय प्रामुख्याने काम तुम्ही करणार आहात किंवा महिला सबलीकरण आपण सध्या जोमानं पुढे आणतोय तर त्या अनुषंगाने तुमच्याकडनं काय काम? नक्कीच एक महिला पहिली खासदार म्हणून माझी जबाबदारी महत्त्वाची मोठीच राहील आणि मला वाटतं एक महिला म्हणून माझं पण स्वप्न आहे की माझ्या मतदारसंघामधल्या महिला सक्षमीकरणासाठी मला प्रयत्न करायचे. खूप चांगल्या योजना आहेत ज्या आजपर्यंत म्हणजे माझं म्हणणं आहे की ज्या गावागावात महिला आमच्या ज्यांना माहिती नाही की ही योजना आपल्यासाठी किंवा याच्यातनं आपण आपला काम म्हणजे विकास करू शकतो, ही योजनेतनं आपला अजून चांगला पुढे हे होऊ शकतं, तर मला वाटतं त्या सक्षमीकरणासाठी त्या चांगल्या योजना राबवणं असेल ते माझं पहिलं हे राहील. आणि नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये ट्रायबल आदिवासी महिला आहेत की ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत पण त्या पुढे आलेले नाही आहेत, तर त्याच्यासाठी मग त्यांच्या कलागुणांना वाव देणं असेल त्याच्यासाठी मला काम करायचं आहे. एक कुपोषणाचा प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये मोठा आहे, तर जिल्हा परिषदेमध्ये मी सातत्याने याच्यावर काम केलं आहे, तर मला आता अजून काही चांगल्या योजना आहेत की ज्या खालपर्यंत राबवल्या गेल्या पाहिजे आणि कुपोषणाचं प्रमाण कमी झालं पाहिजे याच्यासाठी काम करायचं आहे. आणि एकंदर माझा मतदारसंघ एक डॉक्टर म्हणून एक सुदृढ मतदारसंघ म्हणून मला हेल्दी राहील याच्यासाठी सर्वांगाने मग जिथे जिथे ज्या ज्या तालुक्याचे स्थानिक प्रश्न असतील जिथे जी जी कमी असेल ते त्याच्यासाठी काम करायचं आहे. आणि प्रामुख्याने शेती म्हणजे कांदा द्राक्ष डाळिंब आणि पाणी हे माझे मेजर इश्यू आहेत आणि त्याला जर मी कॉन्सन्ट्रेट केलं तर मला वाटतं सगळ्या अर्थाने जो विश्वास टाकला आहे एक महिला म्हणून आणि महिला म्हणून संधी मिळाली तर मी त्याला नक्की न्याय देईल असं मला वाटतं. आज आपल्याकडे दोन्ही खासदार नाशिक आणि दिंडोरीचे आले, एकंदर त्यांच्या बोलण्यावरनं आपल्याला हेच जाणवत आहे की सातत्यानं नाशिकचा विचार करणारी ही दोन व्यक्तिमत्व. आप्पांचा तर आपण बघितलेला आहे, म्हणजे आम्ही दिल्लीत गेलो तर नाशिकवाले ना की हमारे संसदपटू सबसे ज्यादा प्रश्न पूछते है असं म्हणून आम्हाला तिथं विचारलं गेलं की त्यांची ओळख ही दिल्लीत पण त्यांनी स्थापली आहे, तर त्यांचं काम आणि त्यांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच ताईंकडे बघताना सुद्धा लोकांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत, जसं त्या म्हणाल्या डॉक्टर आहेत त्या, आणि कुपोषणावर खरोखरच ताईंनी जिल्हा परिषदेमध्ये खूप मोठं काम केलंय आणि त्या अनुषंगाने त्यांचा बारकाव्याने जो त्यांच्या मतदारसंघाचा अभ्यास आहे की कोण कुठे आदिवासी बहुल भाग कुठे आहे किंवा पर्यटनाला कुठे स्थान आहे हे सगळं बघून मला वाटतं त्यांच्या पण मनात एक आराखडा तयार आहे. दोघांची वाटचाल अशीच होईल की ज्याने नाशिकचं नाव उज्ज्वल होईल, नाशिकची प्रगती होईल आणि आपण ज्यांना निवडून दिलाय त्या दोन्ही खासदारांबद्दल आपल्याला एक सारखा अभिमान वाटेल अशीच तुमची वाटचाल असो. देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपण दोघंही उपस्थित झालात, धन्यवाद.